हाय फ्रेंड्स, आज मी दिवसभर माझा काही व्हिडिओ नाही आला, काही नाही आला. तुम्हाला वाटलं असेल की कुठे गेली. खूप पेनमध्ये होती, खूप 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 पेनमध्ये होती कालपासून. तरी मी काल तो व्हिडिओ बनवला तिच्याबद्दल, जाऊ द्या, बोला असं वाटलं म्हणून. आणि आज तर खूप पेनमध्ये होती यार, म्हणजे कालपासूनच होती ॲक्च्युली, पण आज तर इतकं बर्दाश्तच्या बाहेर होतं. काय सांगू, मला हिंमतच नाही झाली माहिती आहे फोन पकडायला. पण खूप 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 त्रासमध्ये. आता एक पेन किलर खाल्ली आहे, डॉक्टरकडे गेली होती. मी शेअर केलं असतं पण असं काही बायकांशी नेगेटिव्ह कमेंट येईल म्हणून. इट्स ओके यार, आय डोंट वॉन्ट टू मेक फन ऑफ इट, है ना. मजाक नाही बनवायचं आहे मला एवढ्या सिरियस गोष्टीचा, तर जाऊ दे, नाही सांगा तुम्ही. पण खूप पेनफुल होतं. मला असं वाटलं की ज्या महिलांना ना एक असं म्हणजे बघायला गेलं ना, तर महिलांसाठी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. पण आता ते लोक कसे घेतील कसे नाही तर मला माहिती नाही, मग म्हणून उगाच मला त्या फंदामध्ये नाही पडायचं. पण म्हटलं चल, माझे बिचारे माझे फ्रेंड्स फॅमिली म्हटलं बघत असतील, वाट का नाही आली आज, ही काय झालं, हिला किती केअर करतात यार. मला कमेंट वाचून एवढं छान वाटतं ना, किती मी ते इमोशनल होते माहिती आहे का, कमेंट वाचता वाचता. किती केअर करता यार तुम्ही लोक खरंच. मी ना यूट्यूबवर येऊन खरंच खूप चांगलं केलं. मला असं वाटलं की भीती वाटत होती मला, पण मी खरंच असं मला वाटतं मी बरं झालं आली. मी मेंटली एवढी म्हणजे खुश राहायला लागली ना यूट्यूबवर आल्यापासून. खूप छान वाटतं, किती केअर करतात म्हणजे असं रोज मला म्हणजे मी कोणाला ओळखत पण नाही, पण त्यांचे पण किती छान कमेंट येतात. आणि आता ना मी रागवायचं सोडून दिलं आहे, म्हणून कोणी घाण कमेंट केली ना तरी मला राग नाही. आता मी ठरवलं की रागवायचं नाही आहे, ठीक आहे. आय मिस्ड यू गाईज, खूप मिस केलं मी तुम्हाला सकाळपासून, ठीक आहे. थँक्यू सो मच, बाय.